मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा कार वांद्र्याच्या दिशेने टोल प्लाझाजवळ उभ्या असलेल्या वाहनांना धडकली आणि एकूण 6 वाहने एकमेकांवर आदळली. प्राथमिक माहितीनुसार एकूण 10 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. वास्तविक सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास इनोव्हा चालक वरळीच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता आणि त्याने सी लिंकच्या मध्यभागी दुसऱ्या कारला धडक दिली आणि त्यामुळे त्याने अतिशय वेगाने वांद्रेच्या दिशेस पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु वांद्रे सी लिंक टोल प्लाझा येथे अनेक वाहने आधीच उभी होती आणि वेग जास्त असल्याने इनोव्हा चालकाने या वाहनांना धडक दिली आणि नंतर ते एकमेकांवर आदळले. इनोव्हा चालकालाही किरकोळ दुखापत झाली असून आरोपी चालकाला ताब्यात घेऊन इनोव्हा जप्त करण्यात आली आहे. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.